पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची तातडीची सभा शुक्रवारी संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील वडाळे तलाव, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेत विकास कामं सुरू असल्याचं स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची तातडीची सभा मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत वडाळे तलावाचं सुशोभीकरणाचं डेल टेक्स्ट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचं 10,74,00,000 रुपयांच्या टेंडरला मंजुरी मिळाल्यानं पनवेलकरांना लवकरच वडाळे तलावाचं सौंदर्यीकरण झालेलं पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी सोनाली कन्स्ट्रक्शन यांच्या न्यूनतम 1,42,54,000 निविदेला मान्यता देण्यात आली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची त्याच जागी उंची वाढवणं आणि दोन्ही पुतळ्यांच्या परिसराचं सौंदर्यीकरणाची तरतूद आहे. याबरोबरच नगरसेवकांच्या मागणीवरून महापालिका हद्दीतील उद्यानातील खेळणी आणि बाकडी बसवण्याच्या कामाला मान्यता देण्यात आली. उपकरणे आणि मनुष्यबळ तसेच सक्शन कम जेटिंग मशीन वापरून महापालिका हद्दीतील भुयारी गटार लाईनचे परिचलन करण्यासाठी 3 निविदा आल्या होत्या. त्यापैकी ओम ऑटो गॅरेज यांची न्यूनतम निविदा आली आहे, पण त्यांच्याकडे शासकीय किंवा निमशासकीय कामाचा अनुभव नसल्यानं सदर निविदा सत्ताधारी पक्षानं बहुमतानं नामंजूर केली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मे ओम ऑटो गॅरेज यांनी जोडलेल्या खोट्या दाखल्यांची चौकशी करण्याचीही मागणी केली. या सभेवेळी नगरसेवक अमर पाटील, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, नगरसेविका सीताताई पाटील, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समिती सभा संपन्न झाली आहे आणि या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय पनवेल महानगरपालिका हद्दीतील वडाळे तलावाचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. निविदा मागवले असता त्या ठिकाणी डेल्टा टेक कन्स्ट्रक्शन्स ह्याला 9.99% बिलोमध्ये हा काम देण्यात आलेला आहे. इस्टिमेट कॉस्ट होती 11,94,00,000 आणि 9.99% वजा केले तर 10,74,00,000 ही सभा मी मंजूर दिलेली आहे. त्याच धर्तीवरती पनवेल महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं सुशोभीकरणाचं कामही या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. सदर निविदा मागवलेला असता त्या ठिकाणी सोनाली कन्स्ट्रक्शननी 5.99% कमी दर भरले असल्या कारणाने त्यांना ही सभा मान्यता देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळाचे सुशोभीकरण तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चबुतराचं सुशोभीकरणासाठी या ठिकाणी निविदा मागवल्या असता त्या ठिकाणी जिजाऊ एंटरप्राइजेसने 9.99% कमी दर आले होते. या दोन्ही पनवेल महानगरपालिकेची शान आहेत. पनवेल महानगरपालिका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं सुशोभीकरण तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चबुतराचं सुशोभीकरण या ठिकाणी करण्याचं ध्येय होतं आणि ते आज महासभेने मंजुरी देऊन सतत हे कामं लवकरात लवकर चालू करण्यात येतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.